तुम पंडरी थे भगवाने गिरदेवाच्या भेटीसाठी हातूर झाले मने गिरदेवाच्या भेटीसाठी हातूर झाले मन अंधेरी झाले गिरदेवाने पंढरपूर सोडले विठ्ठलाने सत्व पाण्यासाठी देवाची सोडली आडवी विघ्ने सत्व पाण्यासाठी देवाची आडवी सोडली विघ्ने वाणी रूपात भिठळ चालला पावन भिरद संगती घेऊन साळावया दिवर हरिवला मारिंगरायाने साळावया दिवर तो हरिवला मारिंगरायाने मार्ग धावला सिर मालून गेला मुरगुंडी राणी गुणे मा अमुक बिरदेवाचा ठाव ठिकाणा सांगितला अमुक सेदान बिरदेवाचा ठाव ठिकाणा सांगितला अमुक सेदान अग्रणी काठी पोचला जाऊन ते पधरले बिरदेवाने बिन बिडकीचे पाणी आणून घाटर विठुरायाने बिन किड्याचे फुल आणून घाटर विठुरायाने भेटी चेते देऊन वचने गेले जिमनी भांगा पाडून आयना पुरात भेट देऊन झाले जोडीचे भगवान वासिकानाला जाऊन शरण ताप मार डिंब्या झाडून
आकाशवाणी झाली वीज कडकडा व्यासी आकाशवाणी कैला झाला इली त्या जागीला सा आवाजलाला घुमायला आणि कोचा प्रेकरला त्या सुळाला रे वयावताने Thank you.
अति सुंदर असं अति पवित्र हे स्थान अजून सुद्धा आपणाला बघायला मिळते त्या जागेला नारायण सिद्धगोंडा म्हणतात का या विश्वामध्ये एकच देव आहे हा पण अनेक अवतार त्याने घेतल्या त्या जागेला सांगा मात्र नारायण त्या नारायण सिद्धगोंडा असं म्हणतात का खरोखर या जगाला एकोणीसावा अध्याय संपलेला विठ्ठल बेदेव माझा विठ्ठल बेदेव महात्मा विठ्ठल बेदेव भीतीचा सोळा संपलेला विसावा अध्याय घाय करायचा आणि एकोणीसाव्या अध्यायाला सत्यानव पान आला आणि ते सुरुवात असायला परीक्षा कोल्हा नरगुंडा सुरुवात मी का दगजे असायला Thank you.